आपल्या सोबत राहुल शेवाळे आहेत, त्यांच्यासाठी पिंपरीहून संजय बजाज यांचा प्रश्न आलेला आहे. संजय जी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार. हा नमस्कार. नमस्ते सर. जय महाराष्ट्र. सर, जय महाराष्ट्र. बोलो. संजय बजाज बोल रहा हूँ सर. बोलो. हम खुद शिवसैनिक हैं सर. तो हमें ये पूछना था कि अभी आप लोग ने जो गजानन बाबर को टिकट नहीं दिया हुआ है, और हमारे समर्थक तो मुझे कैसे जो भी दिक्कत आती है, गजानन बाबर जी आते, मार्केट का कुछ भी प्रॉब्लम होगा, कहीं भी आप देखेंगे तो उनका ही सपोर्ट रहता है, और कोई तो करता नहीं है सपोर्ट. बरोबर आहे. तिथे बंडखोरी झालेली आहे, आणि त्यामुळे मावळच्या जागेबद्दलचा हा प्रश्न आहे. महायुतीचे आताचे उमेदवार बारणे. बरोबर. नाही, या संदर्भातलं उत्तर पक्षप्रमुखच देऊ शकतील आणि नेते देऊ शकतील. मी एक सामान्य शिवसैनिक आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत. खरं तर कठीण प्रश्न आहे शिवसेनेसाठी. नेते असले तरी उत्तर देणं आणि मतदानामध्ये देखील फटका बसण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते बाबरांच्या बंडखोरीमुळे. पण आपण पुन्हा एकदा दादरला येऊया, कारण जो मतदारसंघ आहे तिथून फोन आलेला आहे शेखर यांचा, राहुल शेवाळेंसाठी. शेखर, प्रश्न विचार. राहुलजी नमस्कार. नमस्कार. आपल्याला गुढ पाडव्याच्या शुभेच्छा. आपल्याला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा आणि नवीन वर्षाचा धन्यवाद. बोला, मला प्रश्न विचारा. शेखर, प्रश्न असा विचारायचा आपल्याला की आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाता आणि निवडून गेल्यानंतर पुढे लोकांना रिप्रेझेंट करणं हे अपेक्षित असतं. मी आज जवळजवळ 5 वर्ष झाली निरनिराळ्या रेल्वे मंत्र्यांच्याकडे सिनियर सिटिझन्स साठी स्पेशल डबा असावा म्हणून प्रयत्न करतोय. राम नाईकांनी म्हणून माझं पत्र पुढे पाठवलेलं आहे, परंतु आजपर्यंत काही इथे होत नाहीये. कशा प्रकारे आपण लोकांशी कनेक्टेड राहणार? नॉर्मली लोक निवडून आले की पुढे डिस्कनेक्ट. ठीक आहे, शेखर उत्तर ऐकूया आपण. संपर्क ठेवणार? मी सध्या पण लोकप्रतिनिधी आहे आणि मी सध्या रोज सकाळी माझ्या विभागातील नागरिकांना भेटतो आणि सध्या स्थायी समितीचा अध्यक्षपदाचा कारभार पण सांभाळतो आणि तो संपूर्ण मुंबई शहराचा स्थायी समिती अध्यक्ष असल्याकारणामुळे मुंबई शहरातील सर्व नागरिकांना रोज मी दुपारी भेटतो, सकाळी माझ्या मी मतदारातल्या नागरिकांना भेटतो. त्यामुळे लोकसंपर्क माझा चांगला आहे, लोकसंपर्क चांगला असल्याकारणामुळेच 3 मी निवडून आलेलो आहे. तर आपली जी सूचना आहे रेल्वे संदर्भातील, त्या सूचनेचा मी स्वतः पाठपुरावा करील आणि त्या संदर्भातलं जे काही काम आहे ते आपलं पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मी सहकार्य करेल. पुढचा प्रश्न आलेला आहे नरेश लिंगायत यांनी राहुलजींसाठी काय प्रश्न पाठवलाय तो आपण ऐकूया. माझा एक प्रश्न असा आहे शेवाळे साहेबांना की मराठी माणसाची जी मतं विभागली गेलेली आहेत, जी शिवसेना आणि मनसे, आपण सारासार विचार करता आपल्या लक्षात आलं असेल की ही मराठी माणसाची मतं दोन्ही साईडला विभागली गेली, त्यांनी लोकांची पंचायत झाली की नेमकं कुठल्या मतदार विभागातून कोणाला निवडून द्यायचं. जर शिवसेनेला जर मनसेचं आव्हान असेल समोर, त्यांनी त्या तोडीस ते तयार आहेत का आव्हानाला द्या, आणि लोकांच्या सुधारणाला ते तत्पर आहेत का? त्यांनी हा पक्षपाती न करता मराठी माणसाचं जे स्थान आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ते जसं तसं जागृत ठेवायला पाहिजे, तर त्यासाठी तुमचा काय प्रयत्न असेल? नाही, निश्चित स्वरूपात मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि त्याचं स्थान राहण्याच्या दृष्टिकोनातून शिवसेना कटिबद्ध आहे. पण आता बघा, आदित्य शिरोडकर हे देखील सांगतायत आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत, राहुल शेवाळे हे देखील हेच सांगतायत, मग लोकांनी कोणाला मत द्यायचं? नाही, या संदर्भात खऱ्या अर्थाने आमचं आव्हान आणि आमचा विरोध आणि मुकाबला हा खऱ्या अर्थाने भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आहे, महागाईच्या विरुद्ध आहे, महिलांवर जे अत्याचारा विरुद्ध आहे, ह्या सर्व विरोधात आहे आणि हे काँग्रेसच्या राजवटीत झालेलं आहे आणि काँग्रेसच्या विरोधात आहे. आणि मराठी बांधवांचा जो सन्मान आहे तो केवळ शिवसेनाच राखू शकते, या संदर्भातला विश्वास सर्वांमध्ये निर्माण करण्याची खऱ्या अर्थाने उमेदवार म्हणून माझं ते कर्तव्य राहील. आणि त्या दृष्टिकोनातून एक अभ्यासू उमेदवार, 4 वर्ष स्थायी समितीचा संपूर्ण अनुभव असल्या कारणामुळे लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवा, हीच मी लोकांना विनंती करतो. आणि मतविभागणी पण इथे मनोहर जोशी जे आहेत ते नाराज आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी जरी असं सांगितलं असलं की माझी नाराजी दूर झाली असं, या सगळ्याचा कुठेतरी फटका तुम्हाला राहुल शेवाळे बसणार असं नाही भीती वाटत? नाही, आदरणीय शिवसेना नेते मनोहर जोशी नाराज नाहीयेत, ते स्वतः प्रचारात उतरले आहेत आणि प्रचाराचा नारळ त्यांनीच फोडलेला आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच आपण ही आम्ही निवडणूक लढवत आहोत. आणि निश्चित स्वरूपात त्यांचा जो प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे, प्रशासकीय अनुभव आहे, त्याचा फायदा मला होत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी निवडणूक लढवत आहे, तर त्यांची कुठलीही नाराजगी नाहीये. उलट त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की त्यांना जेवढं मताधिक्य मिळालं त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा ते स्वतः प्रयत्न करणार आहे आणि या संपूर्ण निवडणुकीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी निवडणूक लढवत आहोत. आणि आता या सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये उद्धव ठाकरेंनी
ज्यावेळी शिवस्मारकाचं आश्वासन दिलं त्यावेळी अजित दादांनी टीका अशी केली की बीएमसी तुमची सत्ता आहे, एवढी वर्ष सत्ता असून तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक नाही बांधू शकलात. हा प्रश्न तुमचे जे शिवसैनिक, कडवे शिवसैनिक तुम्ही म्हणताय, ते तुम्हाला विचारत नाहीत प्रचारादरम्यान? या संदर्भातला कडवे शिवसैनिक विचारण्यापेक्षा मी स्वतःच शिवसैनिक आहे, त्यामुळे या वंदनीय शिवसेना प्रमुखांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक बनवण्याकरता मी स्वतः महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे आणि त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेना नेत्यांशी चर्चा करून जागा निश्चित केली जाईल आणि महानगरपालिकेच्या वतीने याच्या सगळ्या लीगल प्रोसेस असतात. कुठलंही स्मारक बनवायचं असेल आंतरराष्ट्रीय दर्जाचं तर त्यासाठी एक कमिटी स्थापन करावी लागते आणि ती कमिटी त्या संदर्भातले सगळ्या ज्या लीगल प्रोसेस आहेत त्या पूर्ण करतात. सध्या ते कमिटी स्थापन करण्याच्या बद्दल आणि ज्या लीगल प्रोसेस आहेत त्या संदर्भातल्या आमच्या चर्चा चालू आहे आणि ह्या वर्षभरात लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक बनवण्याच्या दृष्टिकोनातला निर्णय घोषित केला जाईल. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या शरद पवारांनी आता याच्यात नेतृत्वामध्ये आघाडी घेतलेली आहे, बघू आपण कधी होतंय बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक. पण दादरहून पुढचा एक प्रश्न येतोय राहुलजी, तो आपण ऐकूया. डिकन पाटोळे प्रश्न विचारतात. पाटोळेजी प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला, सलग प्रश्न विचारा. ना हम लोग उन्हें वोट कर. मी एक दिशा अपंग सेवा संघाच्या तर्फे प्रश्न विचारतोय की आतापर्यंत जेवढे नेते निवडून आलेत त्यांनी सांगितलं की हँडिकॅप लोकांना आम्ही एवढं प्राधान्य देतो, ते प्राधान्य देतो, पण ते हँडिकॅप लोकांपर्यंत पुरत नाही. पण तुम्ही निवडून आल्यानंतर प्लीज तरी असं काही करू नका, आता हे आमच्याकडून हँडिकॅप लोकांकडून तुम्हाला सांगणार आहे. अपंगांचा खूप मोठा प्रश्न आहे आणि एकूणच वचननामा जो शिवसेना म्हणते, जाहीरनामा इतर पक्ष ज्याला म्हणतात त्याला, तर वचननाम्यामध्ये हे सगळे मुद्दे असणार आहेत का? तुमच्या मतदारसंघाचा वचननामा काय असणार आहे? नाही, वचननाम्यात मतदारसंघातील जे प्रश्न आहेत जे केंद्र सरकारशी निगडित आहेत त्याला मी प्राधान्य देणार आहे. जसं अपंगांच्या संदर्भात त्यांनी उल्लेख केला, अपंगांच्या संस्थांनी यापूर्वी ज्या ज्या सूचना केल्या होत्या त्या सूचनांची अंमलबजावणी केलेली आहेत. आम्ही अपंगांना आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भात, त्यांना कृत्रिम अवयव देण्यासंदर्भात महानगरपालिकेची आर्थिक तरतूद आहे आणि अपंगांकरता ज्या बिल्ड इमारत असतील, शासकीय इमारती असतील, तर तिथे रॅम्प आणि इतर ज्या त्यांना सुविधा द्यायला पाहिजे यासाठी एक विशेष आर्थिक तरतूद केली होती आणि शासकीय जेवढ्या महानगरपालिकेच्या इमारती आहेत त्या ठिकाणी अपंगांकरता सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांना ज्या काही सवलती हव्या असतील तर त्या संदर्भातला मी पाठपुरावा करेल. पण तुम्ही सांगताय यामध्ये तरतूद केली आहे, त्यामध्ये तरतूद केली आहे, प्रत्यक्षात या सगळ्याचे फायदे मिळत आहेत अपंगांना? प्रत्यक्षात त्याचे फायदे मिळत आहेत, अपंगांच्या संस्थांशी चर्चा करूनच या सर्व तरतुदींचा विनियोग होतोय. ठीक आहे, तुम्ही असं म्हणताय, आपण बघू प्रत्यक्षात काय होतंय, मतपेटीतून दिसून येईल. दादरहून शैलेश सोळंकी यांचा पुढचा फोन आलेला आहे. शैलेश प्रश्न विचारा. नमस्कार शिवाय, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. माझा प्रश्न हे आहे की जे दादर मध्ये बीएमसी कर्मचारी रहिवासी आहे त्यांना माहूल वगैरे साईडला पाठवतात, ते गेले त्यांची पिढी ते पिढी राहतात इथे आणि त्यांना आता माहूल वगैरे पाठवतात, मग त्यांना परत इथे काहीतरी नवीन बनवून त्यांना मग परत घेण्याची गॅरंटी वगैरे काही नाही देत आणि बीएमसी त्यांना अकलपट्टी करते. ते दादर गौतम नगरचा एरिया आहे. बरोबर, तुमचा प्रश्न कळलेला आहे, उत्तर देत आहेत राहुल. आपण चांगला प्रश्न विचारला. या संदर्भात बीएमसीचा नाइलाज आहे, कारण डॉकयार्डची जी दुर्घटना झाली आणि त्यात बीएमसी कर्मचाऱ्यांचा जो दुर्दैवी मृत्यू झाला, तर भविष्यात ती दुर्घटना होऊ नये, बीएमसी कर्मचाऱ्यांचा आणि परिवाराचा दुर्दैवी मृत्यू होऊ नये तो टाळण्याकरता ज्या मोडकळीस आलेल्या इमारती आहेत त्या इमारतींमधील कर्मचाऱ्यांच्या परिवाराला स्थलांतर करण्यासंदर्भातला निर्णय महापालिकेने घेतलाय, परंतु त्या मोडकळीस आलेल्या इमारती तोडून तिथे नवीन इमारत बांधून या सर्व कर्मचाऱ्यांना तिथे पुन्हा त्यांना ते रूम देण्यात येणार आहे असा महापालिकेने निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि दुसरा निर्णय मी या निवडणुकीच्या दरम्यान पण माझ्या वचननाम्यात हे करणार आहे की जेवढे महापालिकेचे कर्मचारी आहेत त्यांना त्यांच्या हक्काची घरं मिळवण्याच्या दृष्टिकोनातून मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. पण 30 वर्ष सत्तेत असून शिवसेना जे करू शकली नाही ते लोकसभेच्या निवडणुकीत वचननाम्यात तुम्ही आश्वासन देता. 30 वर्ष महापालिकेचं सत्तेत आहे, पण हा जो काही निर्णय आणि ॲज अ लीगल अधिकार
हा राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे आहे. महानगरपालिका हा निर्णय घेऊ शकत नाही. एखाद्या कर्मचाऱ्याला त्याला हक्काचं घर द्यायचं असेल तर राज्य सरकारची परवानगी हवी असते. तर राज्य सरकारकडे पाठपुरावा करून केंद्र सरकारकडे आज काँग्रेसच्या वचननाम्यात पण त्यांनी 20 वर्ष ज्या कर्मचाऱ्याचे त्यांना घर नावावर करून देण्यासंदर्भातली घोषणा आहे तर ही तर आम्ही अगोदरच घोषणा केली आहे. तुम्ही म्हणताय घोषणांचा पाऊस असेल, बघू आपण काय होतंय. पुरंदरला जाऊया. राजेंद्र पटणे प्रश्न विचारतायत. राजेंद्र तुमचा प्रश्न विचारा. हा जय महाराष्ट्र साहेब. जय महाराष्ट्र. आमदार विजय शिवतारेंचा कार्यकर्ता बोलतो. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काय नाही, शिवसेनेत एवढे नेते जरी गेले तरी सर्वसामान्य शिवसैनिक आपल्या बरोबर आहे. बरोबर. बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले शिवसैनिक कदापि कुठे जाऊ शकत नाहीये. बरोबर. हे तुम्हाला महाराष्ट्राला सांगायचं. बरोबर बोललात. शिवसेनेत जोपर्यंत शिवसैनिक आहे तोपर्यंत शिवसेनेची यशस्वी राजकीय घोडदौड अशीच चालू राहील आणि आपल्यासारख्या शिवसैनिकांच्या सोबत चालू राहील. पण इतका मोठा बंडखोरीचा फटका बसतोय महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला, त्यामुळे गरज आहे अशा हितचिंतकांची. हा इथं जो मी अगोदरही उल्लेख केला की शिवसैनिक जोपर्यंत आहे तोपर्यंत शिवसेनेला कोणी संपू शकत नाही. ठीक आहे. पुढचा फोन आलेला आहे मनोज यादव यांचा. मनोज तुमचा प्रश्न विचारा. हॅलो नमस्कार साहेब. हा नमस्कार साहेब. आज सकाळी पेपरला न्यूज वाचली, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या त्या आत्महत्यांचा आकडा सर एका महिन्यामध्ये 57 पर्यंत पोहोचलेला आहे. बरोबर. गारपीटग्रस्तांसाठी शिवसेना मदत करणार आहे. हा गारपीटग्रस्तांकरता शिवसेनेने स्थानिक पातळीवर मदत करणार आहेत आणि त्याबरोबर मी शेतकऱ्यांचं आत्महत्या रोखण्याकरता यापूर्वी पण एक प्रस्ताव देण्यात आला होता आणि मी नंतर त्या प्रशासनाकडे पण तो प्रस्ताव पाठवत आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी एक 3-सदस्य कमिटी खऱ्या अर्थाने तालुका पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर झाली पाहिजे. त्यामध्ये एक लीगल ॲडवायझर पाहिजे, एक बँकेच्या संदर्भातला मार्गदर्शक पाहिजे आणि तिसरा जो आहे तो शेतकऱ्यांचं जे मानसिक संतुलनाच्या संदर्भात त्यांना सहाय्य करण्याच्या मनोधैर्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एक डॉक्टर ची नियुक्ती केली पाहिजे. या तिघांची जर कमिटी नियुक्त केली तर शेतकऱ्याला डॉक्टरचा सल्ला दिला तर त्याला एक मनोधैर्य वाढेल त्याचं. दुसरं लीगल ऍडवाइस मिळाल्यावर काही वेळा शेतकरी लीगल फॉर्मॅलिटी मध्ये अडकलेला असतो आणि त्यामुळे चिंतित असतो तर त्याला ती लीगल हेल्प मिळेल. आणि बँकेच्या संदर्भातला एक वरिष्ठ अधिकारी अपॉइंट केला तर बँकेचे जे लोन असतील त्या संदर्भातलं त्याला माहिती. ह्या तिघांच्या कमिटी जर तालुका पातळीवर अपॉइंट केली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या जाईल. बाकी गारपीटग्रस्तांना आर्थिक जी मदत द्यायची आहे ती शिवसेनेच्या स्थानिक पातळीवर मदत केली जाते. आपण आता एक ब्रेक घेऊन आणखी प्रश्नोत्तर ऐकणार आहोत. पहा फक्त IBN.